सर्वांना नमस्कार. मिशन आरंभ 2024 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व आदरणीय अधिकारी वर्ग, त्याचबरोबर तालुक्यातील सर्व उपस्थित अधिकारी वर्ग, उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वांचं मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. आज ज्यांचं लेक्चर होणार आहे पुढील एक तास, ते आदरणीय आदर्श शिक्षक जिल्हा परिषद पिंपरी जलशेन आदरणीय सतीश भालेकर सर यांचं पुढील एक तास या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. त्यांचा विषय जो आहे तो गणित विषयामध्ये दशांश अपूर्णांक व स्थानिक किंमत व त्याचा उपयोग याविषयी त्या ठिकाणी आपल्याला पुढील एक तास छान असं मार्गदर्शन करतील. या ठिकाणी त्यांचं देखील मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपलं लेक्चरला सुरुवात करावी. मित्रांनो, आज आपण जो भाग पाहणार आहोत तो आहे दशांश अपूर्णांक. या दशांश अपूर्णांकामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आपण वाचन लेखन, दशांश अपूर्णांकाचं वाचन आणि लेखन कसं केलं आहे, कसं करायचं आहे याचा अभ्यास आपण केला आहे. परंतु आज मात्र आपण दशांश अपूर्णांकामध्ये स्थानिक किंमत आणि त्याचे उपयोग हा घटक पाहणार आहोत. खर तर अतिशय सोपा घटक आहे. दशांश अपूर्णांकाला गणितामध्ये जे वेटेज आहे ते 14% आहे आणि 14 मार्कावर त्या ठिकाणी प्रश्न येतात, म्हणजे 7 प्रश्न या दशांश अपूर्णांकाच्या टॉपिकवर येतात. त्यामुळं अतिशय सोपा घटक असल्यामुळे जर काळजीपूर्वक लक्षपूर्वक जर आपण पाहिलं तर आपण त्या ठिकाणी चांगल्यापैकी त्या ठिकाणी या घटकामध्ये घेऊ शकतो. तर दशांश अपूर्णांकाचं वाचन लेखन याच्यावर देखील थोडासा मी आढावा घेणार आहे त्याचा देखील. आणि आजची स्थानिक किंमत आणि त्याचा जो उपयोग आहे हा टॉपिक खऱ्या अर्थाने आज आपल्याला पाहायचा आहे. तर चला आपण सुरुवात करूयात आपल्या टॉपिकला. असे टॉपिकचं नाव आहे दशांश अपूर्णांक स्थानिक किंमत व उपयोग, मिशन आरंभ या सत्राखाली आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये मला दशांश अपूर्णांक जर तुम्हाला घेऊन जात असताना या गोष्टीकडे जायचं आहे की दशांश अपूर्णांक हा जो भाग आहे संख्यांच्या कोणत्या गटामध्ये, खर तर हा अभ्यासक्रमाचा त्या ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये विषय नाही, परंतु एक संकल्पना आपल्याला पाहिजे की दशांश अपूर्णांक जो भाग आहे तो साधारणपणे कशामध्ये आहे, संख्यांचे वेगवेगळे जे गट पडतात त्या कोणत्या गटामध्ये दशांश अपूर्णांक हा भाग आहे. तर याच्यामध्ये आपण जाऊयात की नैसर्गिक संख्या असतो संख्यांचा सगळ्यात छोटा जो गट आहे किंवा मूळ जो गट आहे तो नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या त्याची सुरुवात जी आहे, नैसर्गिक संख्याची सुरुवात आहे 1 पासून होते, 1, 2, 3, 4 म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, नंतर 2, 3, 4 आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण किती मोठ्या संख्या नैसर्गिक संख्या घेऊ शकतो. सर्वात मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही, कारण त्याच्यामध्ये आणखी एक प्लस केलं की त्याच्यामध्ये संख्या वाढते. म्हणून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तरी सांगता येत नाही नैसर्गिक संख्यामध्ये, तर लहान संख्या सांगू शकतो 1. त्याच्यानंतरचा संख्यांचा जो गट आहे तो आहे पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्या आहे. आता या पूर्ण संख्येमध्ये काय आहे, तर पूर्ण संख्येमध्ये शून्यापासून सुरुवात होते, म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये ज्यावेळेस आपण शून्य मिळवतो त्यावेळेस पूर्ण संख्यांचा गट आपल्याला येतो, म्हणजे त्या ठिकाणी 1, 0, 1, 2, 3 आणि 4 आणि त्याच्यानंतर आपण किती अनंत घेऊ शकतो. म्हणजे पूर्ण संख्यामध्ये आपल्याला शून्य घ्यावा लागेल, नैसर्गिक संख्या अधिक शून्य म्हणजे पूर्ण संख्यांचा गट आहे. त्याच्यानंतरचा जो संख्यांचा गट आहे तो आहे पूर्णांक संख्यांचा गट. पूर्णांक संख्या या पूर्णांक संख्यामध्ये काय आहे, पूर्ण संख्या तर आहेच आहे, परंतु त्या ठिकाणी ऋण संख्या देखील आहे, म्हणजे म्हणजे मायनस किती त्यात काही नंबर आहे, म्हणजे -3, -2 संख्या रेषेवरती आपण त्या ठिकाणी भविष्यामध्ये पाहणार आहोत. त्या संख्या -1, 0, 1, 2, 3, 4 आणि त्याच्या ओके.
म्हणजे पहा पूर्णांक संख्यांच्या गटांमध्ये हा चार कधी ऋण संख्या देखील येतात, शून्य देखील येतो आणि नैसर्गिक संख्या येतात. म्हणजे साधारणपणे पूर्ण संख्यांचा हा जो भाग आहे नैसर्गिक संख्यांचा भाग, म्हणजे पूर्ण संख्याचा जो द्वार आहे त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या येतात. त्याच्या पुढची संख्या त्याच्या पुढच्या संख्यांचा गट कोणता असतो आहे परिमेय संख्यांचा गट. आता या परिमेय संख्येमध्ये काय आहे, परिमेय संख्यामध्ये अपूर्णांक असतात. या परिमेय संख्यांमध्ये अपूर्णांक आहे जसं की त्या ठिकाणी 702 हा अपूर्णांक आहे 702 ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 512 हा अपूर्णांक त्या ठिकाणी आहे. म्हणजे परिमेय संख्यामध्ये अपूर्णांक असतात काही ठिकाणी, काही मुलांनासाठी 410 अशा प्रकारे या परिमेय संख्यांमध्ये अपूर्णांक असतात. अपूर्णांक म्हणजे त्या ठिकाणी काही अंशी त्याच्यामध्ये संख्या अपूर्ण असतात. संख्या रेषेवरती दाखवताना आपल्या त्या ठिकाणी सहज रेषेची कल्पना येते. हे जर पाहिलं आपण परिमेय संख्यांच्या गटामध्ये तर काही त्याच्या 2 आहे 12 आहे 10 आहे. मित्रांनो, 10 शेजारमध्ये या संख्या ज्या आहेत 10 आणि 10च्या पटीमध्ये 10 आणि 10 10च्या पटीमध्ये म्हणजे जर संख्यांची छेद जर 10 असतील 100 असतील एखाद्या ठिकाणी 500 100 700 त्या ठिकाणी 1000 अशी जर संख्या जर आपल्याला असे जर अपूर्णांक आपल्याला भेटले तर ते असतात त्या ठिकाणी दशांश अपूर्णांक. म्हणजे दशांश अपूर्णांक साधारणपणे या परिमेय संख्यांमध्ये येतात हे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण पाहूया की अपरिमेय संख्यांचा गट आहे. आता आपण यात इथपर्यंत आलेलो आहोत तर तुम्हाला थोडीशी कल्पना मी देतो अपरिमेय संख्यांचा गट आहे. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्येच्या मध्ये एक फरक असा आहे की हा जो जर आपण भाग देणार आहोत हा भाग त्या ठिकाणी पूर्णपणे जाणार आहे. दशांश घेऊन देखील त्या ठिकाणी कधीतरी भाग होणार आहे किंवा संख्या वारंवार त्या ठिकाणी भाग पूर्ण गेला नसेल तर वारंवार त्या ठिकाणी रिपीट होत असतात. कॅशलेस अंक संख्या त्या ठिकाणी रिपीट होत असतात. अपरिमेय संख्येमध्ये मात्र त्या ठिकाणी भाग पूर्ण होत नाही. एखाद्या त्या ठिकाणी भागाकार केल्यानंतर तो कधीच पूर्ण होत नाही. त्या संख्यांच्या गटाला अपरिमेय संख्यांचा गट असं म्हणतात. आणि शेवटचा गट आहे मित्रांनो वास्तव संख्या. हा सर्वात मोठा गट आहे संख्यांमध्ये वास्तव संख्या. या सर्व संख्या नैसर्गिक संख्या असेल, पूर्ण संख्या असेल, पूर्णांक संख्या असेल, परिमेय संख्या असेल, अपरिमेय संख्या आहे, या सर्व त्या ठिकाणी कोणत्या संख्या गटामध्ये येतात तर वास्तव संख्यांच्या गटामध्ये येतात. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी सर्कल ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की काय आहे नेमकं. छोटा सर्कल घेतो मी, त्याच्यामध्ये मी येतो नैसर्गिक संख्या संख्यांचा सगळ्यात छोटा गट आहे. त्याच्यापेक्षा मोठा गट कोणता आहे संख्यांची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नैसर्गिक संख्या असेल आणि इतर काही अंक असेल म्हणजे पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्या आहे याच्यामध्ये फक्त ऍडिशन काय केले असते त्याच्यामध्ये शून्य त्या ठिकाणी शून्य त्याच्यामध्ये असते. नैसर्गिक संख्येपेक्षा जास्त कोणता अंक असेल तर शून्य संख्या शून्य अंक त्याच्यामध्ये असतो. म्हणजे त्या पूर्ण संख्येच्या गटामध्ये आपण 0 1 2 3 4 घेणार आहोत. तर त्याच्यानंतर आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या त्याच्यामध्ये जर -3 -2 -1 म्हणजे -4 पण येतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी जसं आपण पुढे पुढे जाऊ डाव्या बाजूला त्या उजव्या बाजूला संख्या देशात त्या प्रमाणामध्ये त्या संख्या मिळून जातात. त्याच्यानंतर जर गट आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या. अपरिमेय आणि परिमेय माहिती तो तुमच्या ग्राफ होत्या ती दशांश अपूर्णांकाचा अभ्यास करत असताना कोणत्या संख्यांचा आपण अभ्यास करत आहोत तर परिमेय संख्यांमध्ये ज्या संख्यांचा ज्या अपूर्णांकाचा छेद हा 10 आणि 10 10च्या पटीमध्ये आहेत अशा त्या ठिकाणी संख्यांना दशांश अपूर्णांक त्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असं म्हटलं जातं. आणि सर्वात मोठा जो गट आहे संख्यांमध्ये तो आहे वास्तव संख्या. वास्तव संख्या
एक कल्पना साधारणपणे तुम्हाला मी दिलेली आहे की आपण कशा होतो त्या ठिकाणी काम करणार आहोत. तरी हे संख्यांमध्ये या संख्यांचा छेद हा 10 किंवा 10 10 10 पटीत आहे. 10 10 10 पटीत आहे अशा संख्येने त्या ठिकाणी आपण दशांश अपूर्णांक म्हणणार आहोत. तर चला जाऊयात आपल्या ते टॉपिक आता दशांश अपूर्णांकाची त्या ठिकाणी ओळख तुम्हाला मी थोडं साधारणपणे करून दिलोय की दशांश अपूर्णांक काय कशाला म्हणायचं आहे. ज्या अपूर्णांकामध्ये परिमेय संख्यामध्ये अपूर्णांक पाहणार आहोत आपण आणि ज्या अपूर्णांकामध्ये ज्या ज्याचा छेद 10 आहे म्हणजे समजा त्या ठिकाणी घेतला आपण 25/10 हा दशांश अपूर्णांक राहिला आहे कारण याचा छेद 10 आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं की फक्त 10 घेऊन जमणार नाही तर 10 10 10 पटीत 10 10 10 पट म्हणजे नेमकं काय तर 10 10 ने गुणायचं आहे म्हणजे 100 छेद असेल तरी त्या ठिकाणी एखाद्या अपूर्णांकाचा छेद 100 असेल तरी त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणणार आहोत. बरोबर पुन्हा 10 10 10 पटीत म्हणजे त्या ठिकाणी गुणले परत 10 आपण काय केल्यानंतर एखाद्या अपूर्णांकाचा छेद 1000 असेल तरी देखील तो दशांश अपूर्णांक आहे. किंवा त्या ठिकाणी 10000 असेल 1 लक्ष असेल या ठिकाणी आपण जेवढे त्या अपूर्णांकाचा छेद हा 10 10 पटीमध्ये घेऊ त्यांना दशांश अपूर्णांक असं म्हणणार आहोत. मग उदाहरणार्थ त्या पाहिलेले 25/10 हा दशांश अपूर्णांक आहे. 25/10 दशांश अपूर्णांक आहे. दुसरा अपूर्णांक आपण घेतलं की 4/10 त्या ठिकाणी 100 जर असेल तर याला देखील आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणायचं आहे. त्यानंतर छेद त्या ठिकाणी 100 आहे किंवा 10 10 पटीमध्ये आहे. त्याच्यानंतर 725/1000 हा जर अपूर्णांक पाहिला माझे ते दशांश अपूर्णांक आहे कारण त्याचा छेद त्या ठिकाणी 10000 पटीमध्ये आपल्याला आलेला आहे. म्हणजे जर छेद 10 असेल 100 असेल 1000 असेल 10000 असेल अशा अपूर्णांकांना आपण दशांश अपूर्णांक म्हणणार आहोत. सहज आपण त्या ठिकाणी जर पाहिलं खालीलपैकी कोणता दशांश अपूर्णांक आहे असा जर तुम्हाला प्रश्न आला आणि त्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी पर्यायामध्ये किंवा त्या प्रश्नामध्ये जर त्या ठिकाणी संख्या दशा अपूर्णांक दिली असेल किंवा 2/5 3/7 4/6 आणि 7/10 याच्यापैकी कोणता दशांश अपूर्णांक आहे असं जर आपल्याला विचारलं तर सद्यस्थितीमध्ये आता डोळ्याला दिसणारा दशांश अपूर्णांक कोणता आहे तर ज्याचा छेद 10 आहे किंवा 10 10 पटीमध्ये आहे त्याला आपण त्या ठिकाणी दशांश अपूर्णांक म्हणणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये हा जो अपूर्णांक आहे तो आपल्या दशांश अपूर्णांक जर आपल्याला म्हणायचा आहे अशा प्रकारे दशांश अपूर्णांकाची व्याख्या तुमच्या लक्षात आलेली असेल. त्याचे छेद मी पुन्हा सांगतोय त्याचे छेद 10 किंवा 10 10 पटीमध्ये असतात अशा अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असं म्हटलं जात. आता मित्रांनो पाठीमागच्या लेक्चर मध्ये तुम्ही पाहिलं असेल की दशांश अपूर्णांकाचं त्या ठिकाणी वाचन किंवा लेखन कसं करतात. साधारणपणे दशांश अपूर्णांकाचं वाचन किंवा लेखन करण्याच्या 3 पद्धती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे एक उदाहरण मी घेतोय की त्या ठिकाणी 25/10 हा दशांश अपूर्णांक आहे. याला दशांश अपूर्णांक का म्हणायचे कारण 10 आहे. याचं वाचन करताना 25/10 असं केलं तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पूर्णांक दशांश एखाद्या अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं आहे याच्यापूर्वी तुम्ही शिकलेले आहात. याचा जर त्या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये जर रूपांतर केलं तर असेल 2.5/10 असं त्या ठिकाणी हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आपल्याला मिळतोय. मग याचा अर्थ काय 2.5/10 याचा अर्थ काय तर याच्यामध्ये मित्रांनो जे 2 भाग पडलेले आहेत त्या दोन भागामध्ये 2 हा जो भाग आहे म्हणजे 2 भाग म्हणजे कोणते हा 2 चा 1 भाग आणि 5/10 चा 1 भाग या 2 भागामध्ये हा जो 2 आहे तो पूर्णांक भाग आहे. हा पूर्णांक भाग आहे आणि 5/10 अपूर्णांक भाग आहे. 5/10 अपूर्णांक भाग आहे. याला पूर्णांक युक्त अपूर्णांक आपण म्हणतो. म्हणजे दशांश अपूर्णांक देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्याचा छेद 10 आहे. बरोबर. मग याचं वाचन करत असताना कशा प्रकारे याचं वाचन करायचं तर 2.5 त्या ठिकाणी दशांश असं याचं वाचन करायचं आहे. 2.5 दशांश असं वाचन याचं करायचं आहे. तिसऱ्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं की कसं त्या ठिकाणी लिहायचं आहे दशांश अपूर्णांक कशा प्रकारे आपण लिहितो तर त्या ठिकाणी पहा 2.5 असं देखील याचं वाचन करतात. 2.5
अशा प्रकारे मांडणी करता येते.
चार पूर्णांक 25%. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर चार हा पूर्णांक भाग आहे आणि 25/100 हा अपूर्णांक भाग आहे. पूर्णांक आणि अपूर्णांक भागाचा मिळून पूर्णांक इतका अपूर्णांक मिळतो, परंतु जर त्याचा छेद 100 असेल तर त्याला आपण दशांश अपूर्णांक असं म्हणायचं आहे. बरोबर, म्हणजे याचं वाचन करत असताना 4.25 आपला शतांश म्हणायचं आहे. शतांश का म्हणायचं आहे? कारण त्याचा छेद 100 आहे. जर छेद 10 असेल तर त्याला दशांश म्हणा, छेद 100 असेल तर त्याला शतांश म्हणा, छेद 1000 असेल तर त्याला सहस्रांश म्हणायचं आहे. अशा प्रकारे आता छेद 100 आहे तर त्याला आपण काय म्हणलं पाहिजे? याला आपण शतांश म्हणलं पाहिजे, म्हणजे 4.25%. याची जी मान्य त्या ठिकाणी पुढील आणखी एका प्रकारे करूयात आपण, दशांश चिन्हाचा वापर करून करूयात आपण. त्या कसं विचार घ्या, 4.0 या प्रकारे याचं वाचन कसं करायचं पाहता. 4.25 असं वाचन वाचन करणार का? नाही. तर 4.25 असं वाचन करून आपल्याला चालणार नाही. कारण का? दशांश चिन्हाच्या उजवीकडचा जो भाग आहे, त्या दशांश चिन्हाच्या उजवीकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी अपूर्ण भाग आहे. आणि अपूर्ण भागाचं या अशा प्रकारे वाचन करत असताना, या प्रकारामध्ये वाचन करत असताना एक एक त्या ठिकाणी डिजिटचं आपल्याला वाचन करायचं आहे. एकेका अंकाचं आपल्याला त्या ठिकाणी वाचन करायचं आहे. म्हणजे 4.025 अशा प्रकारे हा दशांश अपूर्णांक आपण वाचणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी एखादं उदाहरण घेतो आणि आपण पुढे जाऊया. एक उदाहरण असं आहे की 926/100 दशांश अपूर्णांकच आहे, छेद 100 आहे म्हणून. बरोबर, याची मान्यता आहे त्या ठिकाणी पूर्णांक अपूर्णांकात करूयात आपण. म्हणजे पूर्णांक अपूर्णांकाच्या त्या प्रकारामध्ये करूयात 9.26. काय म्हणतील आता वाचन कसं करतील आपल्याला पहा बरं विचार करून. त्याचा छेद 100 आहे ना, आता 9.26 काय म्हणतात, दशांश म्हणायचं की शतांश म्हणायचं आपल्याला? जर छेद 10 असेल तर आपण दशांश म्हणतो, जर छेद 100 असेल तर आपण त्या ठिकाणी शतांश म्हणतोय. मग हा काय छेद 100 आहे, शतांशाला म्हणायचं आहे 9.26% असं याचं वाचन करतात. त्याच्यामध्ये हा 9 हा पूर्णांक भाग आहे, 26/100 हा त्या ठिकाणी अपूर्णांकाचा भाग आहे. तिसऱ्या प्रकारामध्ये कसं वाचन करतात किंवा तिथं लेखन करतात, 9 इथं दशांश चिन्ह आणि 2.6 26 वाचायचं नाही, 9.26 अशा प्रकारे त्याचं वाचन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला कळलं पाहिजे की दशांश अपूर्णांकाचे त्या ठिकाणी विविध रूप आहेत. याची सगळ्याची जी व्हॅल्यू आहे, सगळ्याची जी किंमत, याची जी व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू आहे आणि तीच याची देखील व्हॅल्यू आहे. ओके, लक्षात त्यानंतर जाऊयात पुढं. आता मित्रांनो आपल्याला आजच्या टॉपिकडे जातोय मी, स्थानिक किंमत आणि त्याचे उपयोग काय, दशांश अपूर्णांकामध्ये स्थानिक किंमत काय, त्या अंकांच्या त्याचे उपयोग काय आहे. मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण घेतो मी की 242.35 35 म्हणता येणार नाही, 3.5 आपल्याला म्हणायचं आहे. याच्यामध्ये 242 हा पूर्ण भाग आहे, पूर्णांक भाग आहे, आणि 35 हा अपूर्णांकाचा भाग आहे. लक्षात घ्या, आता ज्यावेळेस आपण एखादी संख्या जनरल संख्या घेऊ त्यावेळेस पूर्णांक संख्यावरती आपण विचार करत असताना त्याच्या शेवटच्या अंकाला आपण एकच म्हणतो, एकच स्थानी म्हणतो, त्याचा शेवटचा अंक हा एक स्थानी असतो, नंतर दशक शतक अशा प्रकारे. याच्या संख्येमध्ये एक पूर्ण भाग आहे, म्हणजे पूर्णांक भाग आहे आणि अपूर्णांक भाग आहे. सुरुवातीला आपण त्या ठिकाणी पूर्ण भागाकडे जाऊयात, पूर्णांक भागाकडे जाऊयात. पूर्णांक भागाकडे जात असताना आपल्याला जसं आपण त्या ठिकाणी रेग्युलर पद्धतीने आपण एक दशक शतक हे स्थान त्याच्यामध्ये दाखवतो, त्याच पद्धतीने आपण याच्यामध्ये दाखवणार आहोत. परंतु लक्षात घेता याची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये पूर्णांक भागापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. म्हणजे आपला जो ह्या संख्येमध्ये जो एकक आहे, एकक जो आहे तो इथं आहे, एकक इथं आहे, एकक. त्यानंतर दशक आणि शतक अशा प्रकारे. ओके,
दशांश चिन्हाच्या मात्र त्या ठिकाणी उजवीकडे जर आपण पाहिलं तर हा जो तीन आहे त्या तीनच्या स्थानाला काय म्हणतात त्याला दशांश म्हणतात. दशांश असं म्हणतात. आणि जो पाच आहे पुढचा पाच आहे दोन नंबर जो पाच आहे दशांश चिन्हाच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर जो पाच आहे त्याला शतांश त्याचं जे स्थान आहे ते शतांश आहे. तर मित्रांनो या प्रकारे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपण मांडणी केली आहे त्यांचे स्थान त्या ठिकाणी निश्चित केले आहे की कोणता अंक कोणत्या स्थानावरती आहे. दोन हा त्या ठिकाणी एक एक स्थानावरती आहे. चार हा दशक स्थानावरती आहे. हा दोन शतक स्थानावरती आहे. हा जो तीन आहे तो दशांश स्थानावरती आहे. हा जो पाच आहे तो शतांश स्थानावर. मग याच्या स्थानिक किमती पाहणार होता आपण. तुम्हाला माहिती की त्या दोनची स्थानिक किंमत काय आहे. त्या दोनची स्थानिक किंमत त्या ठिकाणी घेऊशा बरोबर. कारण तो शतक स्थानावरती आहे. त्याची मांडणी आपण अशा प्रकारे करू शकतो. शतक स्थानावरती आहे म्हणजे दोन दर घेतला शतक म्हणजे शंभर. शंभर त्याला म्हणलं तरी चालतो. या प्रकारे मांडणी केली तरी चालते बरोबर. त्याच्यानंतर दुसरा आहे की दुसरा जो चार आहे तो दशक स्थानावर जो आहे दशक स्थानावर आहे त्याची स्थानिक किंमत काय आहे. त्याची स्थानिक किंमत काय आहे त्याने चाळीस आहे. ओके त्याची स्थानिक किंमत चाळीस आहे. जर आपण वेगळ्या पद्धतीने गुणाकार स्वरूपामध्ये जर मांडायचं म्हणलं तर कशा प्रकारे मान्य होणार आहे आपली चार गुणे दहा दशक म्हणजे दहा. हा चार दशक तसा घेतला दशक म्हणजे दहाने त्याला गुणलं म्हणजे चाळीस उत्तर आलेला आहे अशा प्रकारे. तर या दोनशे त्या ठिकाणी आपल्याला मांडणी करायची असेल दोनची स्थानिक किंमत किती आहे पाहायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण पाहूया. दोनची स्थानिक किंमत तुम्हाला माहिती आहे की दोनच आहे. त्यानंतर एकच स्थानावरती आहे. एकच म्हणजे एक म्हणजे एक म्हणजे याचं गुणाकार स्वरूपामध्ये मांडण्याची दोन गुणे एक दोन गुणले एक या प्रकारे त्या ठिकाणी मांडणी आपण करणार आहोत. ठीक आहे हे तर तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये. आता पुढच्या ह्या जे पुढचे जे अंक आहे त्याच्या बाबतची मांडणी कशी आहे ते पाहणं गरजेचं आहे बरोबर. त्याच्या बाबतची मांडणी आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पहा आता जो तीन आहे त्याची स्थानिक किंमत किती आहे. त्याची स्थानिक किंमत आहे शून्य दशांश चिन्ह तीन. शून्य दशांश चिन्ह तीन आहे. ओके मग जर आपण पाहिलं गुणाकार स्वरूपात त्याची मांडणी करायची आहे तर तीन दशांश घेऊन आपण गुणले एक छेद दहा त्याचा छेद आपल्याला दहा करावा लागेल अशा प्रकारे गुणाकार स्वरूपामध्ये मांडणी. या पाचवी स्थानिक किंमत काय तर आहे शून्य. हा पहा इथं त्या ठिकाणी इथं जर दशांश चिन्ह घेतलेला असेल आपण तर त्याच्यानंतर एक जर त्या ठिकाणी ब्लँक द्यावा लागेल आपल्याला मग शून्य द्यावा लागेल नंतर पाच द्यावा लागेल शून्य दशांश चिन्ह शून्य पाच अशा प्रकारे याची मांडणी आहे. जर आपल्याला गुणाकार स्वरूपात मांडणी करायची आहे तर पाच जसं तसा घेऊया कशाने गुणल्यानंतर त्याचं उत्तर असं येईल तर त्याचं त्या ठिकाणी एक छेद शंभर ज्यावेळेस आपण गुणतो त्यावेळेस त्याचं उत्तर त्या ठिकाणी शून्य दशांश चिन्ह शून्य पाच अशा प्रकारे या स्थानिक किमती आपण पाहणार आहोत. दशांश चिन्हाच्या डावीकडे आणि उजवीकडे कशा प्रकारे बदल होत चाललो. दशांश चिन्हाच्या त्या ठिकाणी डावीकडे आपलं रेग्युलर ज्याप्रमाणे आपण संख्या आहेत त्याचप्रमाणे आपण त्या ठिकाणी त्यांच्या स्थानिक किमती निर्धारित करायचे आहे. दशांश चिन्हाच्या उजवीकडे मात्र त्याच्या स्थानिक किंमत घेत असताना अशा प्रकारच्या स्थानिक किमती आपल्याला घ्याव्या लागतील. जर समजा तुमच्या लक्षात येण्यासाठी फक्त उभी मांडणी करतोय तुमच्या लक्षात येण्यासाठी उभी मांडणी करतोय. ह्या दोनची स्थानिक किंमत दोनशे आहे. या दोनची शतक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत दोनशे आहे. चारची स्थानिक किंमत चाळीस आहे. पुढच्या दोनची स्थानिक किंमत दोनच आहे कारण तो एकच स्थानावर आहे. त्या दशांश स्थानावरच्या त्या तीनची स्थानिक किंमत काय आहे. शून्य दशांश चिन्ह इथं महत्वाचं आहे. शून्य दशांश चिन्ह तीन आणि या पाचवी स्थानिक किंमत काय आहे तर शून्य दशांश चिन्ह शून्य पाच अशा प्रकारे त्या ठिकाणी स्थानिक किमती आहे. तुम्ही याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. एखादी संख्या दिलेली असेल त्या संख्येनंतर दशांश चिन्ह कुठे आहे. एखादी त्या ठिकाणी चारशे पंचवीस ही संख्या आहे आणि सांगितलं की तिच्यामध्ये त्या ठिकाणी पंच्याहत्तर दशांश चिन्ह पाच त्याच्यामध्ये मिळवा तर अशा वेळेस या चारशे पंचवीस दशांश चिन्ह इथं हे लक्षात घ्या. म्हणजे या दोनशे तर दोनशे नंतर दशांश चिन्ह तुम्ही देऊ शकता. या चाळीस नंतर तुम्ही दशांश चिन्ह देऊ शकता. या दोन नंतर तुम्ही दशांश चिन्ह देऊ शकता. मी फक्त पुढच्या उदाहरणासाठी सांगितलेलं आहे. आता मात्र याची फारशी गरज लागत नाही. तुम्ही मात्र स्थानिक किमती असं समजून घ्या कशा आहेत स्थानिक किमती. नंतर एका दुसऱ्या उदाहरणाचा पाहूया.
दुसरे उदाहरण पाहूयात आपण एखादं की 9331.425 9331.425 वाचायचं नाही, 425 असं वाचायचं नाही, 425 असं आपल्याला वाचन करायचं आहे. ओके, मग याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की दशांश चिन्हाच्या डावीकडचा हा पूर्णांक भाग आहे, कुठचा अपूर्णांक भाग आहे त्याच्यामध्ये मी अंडरलाईन करतो की पूर्णांक हा कोणता आहे, अपूर्णांक भाग कोणता आहे. ओके, मग याच्यामध्ये हा पूर्णांक भाग आहे आणि हा इकडचा जो आहे 425 हा अपूर्णांक भाग आहे. पूर्णांक भागामध्ये त्या ठिकाणी स्थानिक किमती निर्धारित करत असताना एकदम रेग्युलर संख्येनुसार आपण जशी संख्या पाहतो, जनरली तुम्ही वापरता आतापर्यंत वापरलेल्या आहे त्याच पद्धतीने आपण त्यांची स्थान निर्धारित करणार आहोत. म्हणजे हे एक स्थान आहे, एक हा जो एक आहे तो एकच स्थानावरती आहे, हा जो तुझा तीन जो आहे त्याच्या डावीकडचा दश स्थानावरती आहे, दशक शतक आणि हजार, त्याला सहस्र देखील म्हणू शकतो आपण, हजाराला सहस्र देखील असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा जो आहे चार, त्याचं जे स्थान आहे ते आहे दशांश, दशांश आहे. पुढचा जो दोन हा जो आहे मला सांगू शकेल का कोणी की त्या ठिकाणी कोणत्या स्थानावरती जो आहे त्या स्थानाला काय म्हणायचं आहे, त्याच्या स्थानाला त्या ठिकाणी मित्रांनो शतांश म्हणायचा आहे, शतांश. आणि पाचचं जे स्थान आहे त्याला सहस्रांश असं म्हणायचं आहे, सहस्रांश का म्हणायचंय कारण या पाचचा छेद 1000 आहे म्हणून त्या ठिकाणी त्याला सहस्रांश म्हणायचंय, त्या दोनचा छेद 100 आहे म्हणून त्या ठिकाणी त्याला काय करायचंय शतांश म्हणायचं आहे, त्या चारचा छेद 10 आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी आपण दशांश असं म्हणणार आहोत. मित्रांनो याच्या स्थानिक किमती काळ करत असताना आता मांडत असताना आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी जात असताना या माहित आहे की 9ची स्थानिक किंमत काय आहे, मी याच ठिकाणी म्हणतो आता 9ची स्थानिक किंमत ही 9000 आहे, 9ची स्थानिक किंमत 9000 आहे, 9000 स्थानामध्ये आहे. 3ची स्थानिक किंमत काय, शतकाच्या खाली तो 3 आहे, त्याची स्थानिक किंमत काय तर 300 आहे, 300 आहे. ओके, त्यानंतर दशकाच्या खाली जो 3 आहे त्याची स्थानिक किंमत 30 आहे, एककाची स्थानिक किंमत काय तर 1 आहे, एककामध्ये जो 1 अंक आहे त्याची स्थानिक किंमत काय आहे तर ती 1 आहे. त्याच्यानंतर हा दशांशामध्ये जो 4 आहे त्याची स्थानिक किंमत मात्र 0.04 आहे, लक्षात घ्या 0.04 आहे बरोबर. त्या 2ची स्थानिक किंमत काय, जो शतांशमध्ये आहे 0.002 अशा प्रकारे 2ची त्या ठिकाणी स्थानिक किंमत आहे. आणि 5ची स्थानिक किंमत काय आहे तर 0.005. जर याला गुणाकार स्वरूपात जर आपण मांडायचं म्हटलं, या संख्यांना जर गुणाकार स्वरूपात जर मांडायचं म्हटलं तर त्या ठिकाणी आपण पाहूया की काय आहे 9×1000. ओके, याच काय होईल 3×100 कारण हा त्या ठिकाणी शतक स्थानावरती आहे, याला काय म्हणताय 3×10 कारण दशक स्थानावरती आहे. हा कसा म्हणताय गुणाकार स्वरूपामध्ये 1, म्हणजे हा अंक जसा सध्या घ्यायचा त्याला 1 ने गुणायचं कारण दशक स्थानावरती आहे. ओके, याची मांडणी कशी करता येईल आपल्याला, 4 दशांश घ्या, 4×1/10 म्हणजे 4/10 अशी देखील त्याची मांडणी होती आपण, 4/10. ओके, याची मांडणी कशी करता येईल आपल्याला, 2×1/100 म्हणजे सर आपण 2/100 असं देखील म्हणू शकतो, असं देखील त्याची मांडणी करता येते. त्यानंतर त्या ठिकाणी 5×1/1000 बरोबर 5/1000 अशा प्रकारे यांची स्थानिक किंमत काढून त्याची मांडणी या प्रकारे करता येते. दुसरं एखादं मी उदाहरण घेणार लक्षात येण्यासाठी जर काही जण तुमचा समजत नसेल तर दुसऱ्या उदाहरणामध्ये मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो फार सोपा आहे, डाव्या बाजूकडे त्या ठिकाणी पूर्णांक संख्या आहे, उजव्या बाजूकडे दशांशाच्या मात्र त्या ठिकाणी अपूर्णांक आहे, हे लक्षात ठेवायचं नाही. त्यानंतर आहे
325.12. वाचन कसं आहे? 325.12 माहिती त्या ठिकाणी या पॉइंटला 0.12 अशा प्रकारे त्याचं वाचन आपल्याला करायचं आहे. याची स्थान तुम्हाला सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो की हा पूर्णांक संख्यांचा गट आहे 325 आणि 1-2 हा त्या ठिकाणी अपूर्णांक संख्यांचा गट आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत स्थान परत तुम्ही लिहून देतोय. हा एकक स्थानी आहे 5, 2 हा दशक स्थानी आहे, 3 हा शतक स्थानी आहे. तिथं जे स्थान आहे ते शतक स्थान आहे. मित्रांनो त्याच्यामध्ये एकच जे स्थान आहे ते दशांश स्थानी आहे हा एक, आणि 2 जो आहे तो शतांशानी शतांश. याची त्या ठिकाणी आपण स्थानिक किंमत पाहणार आहोत. काय आहे तुम्हाला माहिती आहे की 3 ची स्थानिक किंमत काय आहे? तर 3 ची स्थानिक किंमत ह्या 300 आहे. त्याचं कारण असं तो शतक स्थानी आहे. जर आपण त्या ठिकाणी 3 जर घेतला तर त्यामध्ये सामान्य गुण आवश्यक आहे. गुणाकार स्वरूपात जर मांडायचा असेल तर कारण का तो शतक स्थानी आहे. शतक म्हणजे 100, 3 100 निघल्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक किंमत 300 येते. त्याच्यानंतर त्या ठिकाणी हा जर 2 घेतला तर त्या ठिकाणी या 2 ची स्थानिक किंमत 20 आहे. या 2 ची स्थानिक किंमत 20 आहे. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं गुणाकार स्वरूपामध्ये मांडायचे 2 ऍज इट इज घ्या, 2 रुपये दशक आहे म्हणून 10 अशी देखील त्या ठिकाणी दुसरा ऑप्शन म्हणजे दुसरी त्या ठिकाणी मांडण्याच्या देखील पद्धतीने असू शकेल किंवा असते. नंतर हा जो 5 आहे त्या 5 ची स्थानिक किंमत 5च आहे. याच्यामध्ये बदल होत नाही कारण तो एकच स्थानामध्ये आहे. बदल का होत नाही? कारण जर 5 जर आपण असा अंक घेतला, एकच म्हणजे त्या ठिकाणी 1, जर 5 ला जर आपण 1 ने गुणलं तर म्हणून तो 5च राहतो. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी बदल होत नाही असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. ठीक आहे, याची मांडणी अशा स्वरूपामध्ये करतात. त्याच्यानंतर हा 1 आहे, याचे त्या ठिकाणी स्थान काय आहे? त्याचं 0.01 असं याचं स्थान स्थानिक किंमत आहे. त्याची स्थानिक किंमत 0.01 आहे. त्याची जर मांडणी आपल्याला करायची असेल गुणाकार स्वरूपामध्ये तर तो अंक घ्या 1 × 1/10. ओके, नंतर त्या ठिकाणी हा जो 2 आहे त्या 2 ची स्थानिक किंमत आहे. काय आहे 2 ची स्थानिक किंमत तुम्ही सांगू शकेल का? त्या 2 ची स्थानिक किंमत आहे. बरोबर आहे, तुम्ही सांगितलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. तुमच्या मनातलं उत्तर बरोबर आहे. त्या 2 ची स्थानिक किंमत आहे 0.02. अशा प्रकारे 2 ची स्थानिक किंमत आहे. तर याला गुणाकार स्वरूपामध्ये मांडायचं म्हणतात 2 गुणिले काय करता येईल? त्याला त्याचा छेद 100 आहे. याचा छेद 10.0 म्हणतात. तसे याला त्या ठिकाणी 100 ने गुणायचं, याला 10 ने गुणायचं, याला 1 ने गुणायचं, त्याला त्या ठिकाणी 10 ने भागायचा आहे, त्याला 100 ने भागायचा आहे. राईट, 2 × 1/100 अशा प्रकारे हा जो गट आहे. याच्यामध्ये आणखी तुम्हाला मांडता येऊ शकतं की याची काही स्थानिक किंमत तुम्ही 110 पण घेऊ शकता. याची स्थानिक किंमत 110 पण घेऊ शकता. याची स्थानिक किंमत 2 × 100 पण घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे. एकतर तुम्ही स्थानिक किंमत म्हणून त्याचा वापर करू शकता. तुम्हाला गुणाकार स्वरूपामध्ये मांडायचं आहे तर तुम्ही याचा देखील वापर करू शकता. आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा अंश छेदाच्या स्वरूपामध्ये मांडायचा आहे म्हणजे याचा गुणाकार जर केला अंश 1 × 1/10 म्हणजे हे देखील तुम्ही मांडू शकता. अशा प्रकारे स्थानिक किंमत तुम्ही मांडू शकता. कुठे विस्तारित रूप आहे आपण त्या ठिकाणी बेहतरी स्वरूपात मध्ये मांडतो. अशा प्रकारचं एक उदाहरण घेऊयात आपण. त्याच्यानंतर पुढे छोटस उदाहरण घेतो. 53.23 अशा प्रकार असं उदाहरण आहे. 53.23 53.23 म्हणायचं नाही, 53.23 असं आपल्याला म्हणायचं आहे. बरोबर, मग त्याच्यामध्ये आपण पाहूयात की विस्तारित स्वरूपात मध्ये मांडणी करूयात. या 5 ची स्थानिक किंमत आता मी मांडत नाही की कोणत्या स्थानावरती आहे. तुम्हाला ते माहित आहे की आता 3 हा 1 स्थानावरती आहे, 5 हा दशक स्थानावरती आहे, 2 त्या ठिकाणी दशांश स्थानावरती आहे, हा 3 जो आहे तो शतांश स्थानावरती आहे. बरोबर, मग याच्यामध्ये मांडणी करत असताना रुपये मांडणी करतो म्हणजे स्वरूपामध्ये 5 ची स्थानिक किंमत आहे, 50, 3 ची स्थानिक किंमत आहे, 3च आहे, या 2 ची स्थानिक किंमत आहे 0.02 आहे, आणि ह्या 3 ची स्थानिक किंमत आहे 0.003 अशा प्रकारे आहे. बरोबर, दुसऱ्या प्रकारे जर मांडणी केली आपण तर 50 + 3
या दोनला त्या ठिकाणी आपण त्या 2/10 असं मानू शकतो, 2/10 अशी मांडणी करता येऊ शकते आणि 3/100 अशी देखील त्या ठिकाणी आपल्याला मांडणी करता येते. हे देखील तुम्ही मांडू शकता अशा स्वरूपामध्ये, तुम्ही विस्तारित रूप मांडू शकता. एखाद्या वेळेस एखादी संख्या दिली जाईल त्याचे विस्तारित रूप कोणता आहे अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो, त्यामुळे कोणत्याही स्वरूपामध्ये जर आली मांडणी तरी ती आपल्याला पटकन ओळखता आली पाहिजे. ओके मित्रांनो, अशा प्रकारे याची स्थान आहेत. स्थानाबाबत आपण अभ्यास केला आहे की एकक, दशक, शतक त्या दशांश चिन्हाच्या उजव्या डाव्या बाजूकडे, दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूकडे मात्र दशांश, सत्तावंश आणि सहस्रांश अशा प्रकारचे स्थान असतात. आता महत्वाची गोष्ट आहे की एखादी गोष्ट त्या ठिकाणी आपण शिकल्यानंतर तिचा उपयोग कुठे होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या दशांश आकृतांचा जो उपयोग आपल्याला कुठे होतात, कोणकोणत्या भागामध्ये होतात ते आपण पाहणार आहोत. आता तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना किंवा आपण त्या ठिकाणी व्यवहारामध्ये असताना आपण त्या ठिकाणी रुपये पैसे हे बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. रुपये पैसे हे बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. म्हणजे एक रुपया जर म्हंटल आणि त्याचे किती पैसे, आता शक्यतो पूर्वीच्या काळामध्ये पैसे वगैरे होते 1 पैसा 2 पैसे 5 पैसे, पण आता त्या ठिकाणी परंतु आपल्याला माहित पाहिजे की हा 1 रुपया म्हणजे साधारणपणे 100 पैसे आहेत. ओके, 1 रुपया म्हणजे 100 पैसे आहेत हे आपल्याला माहित आहे, आपण शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की रुपयांचं पैशामध्ये रूपांतर करत असताना त्याला आपण 100 ने गुणतो, म्हणजे त्या ठिकाणी 1 × 100 असं गुणतो, लगेच पटकन त्या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळतं. म्हणजे रुपयांचं पैशामध्ये रूपांतर करत असताना 100 100. परंतु मित्रांनो प्रश्न येत त्याच असं जे येत नाही, आपला उलट प्रश्न जातो की पैशाचं रुपयामध्ये रूपांतर करा, पैशाचं रुपयामध्ये रूपांतर करा. आता जर ही भाग लक्षात घ्या की 1 रुपयाचे त्या ठिकाणी पैशामध्ये रूपांतर करत असताना त्याला 100 ने गुणावं लागतं, म्हणजे रुपयाचं पैशामध्ये किती रुपये असू द्या त्याचं पैशामध्ये रूपांतर करत असताना त्याला 100 ने गुणावं लागतं. पैशाचं रूपांतर रुपयामध्ये करत असताना मात्र आता उलट प्रक्रिया आपल्याला करायची आहे, आपल्याला 100 ने भागावं लागेल. 100 ने भाग देणं म्हणजेच काय, की दशांश अपूर्णांकांचा वापर होणे. बरोबर, 100 ने भाग देणं म्हणजे दशांश अपूर्णांकांचा वापर होणे. व्यवहारामध्ये दशांश अपूर्णांकाचा वापर केव्हा होतो असा प्रश्न जर तुम्ही विचारला तुम्हाला, तर ज्यावेळेस पैशाच्या रुपयामध्ये रूपांतर होतं त्यावेळेस दशांश अपूर्णांकाचा वापर होतो. ज्यावेळेस सेंटीमीटरचा मीटर मध्ये रूपांतर होतं त्यावेळेस दशांश अपूर्णांकाचा वापर होतो. अशा प्रकारे दशांश अपूर्णांकाचा वापर आपल्याला कसा करायचा आहे त्याचा उपयोग कुठे आहे शिकणार आहोत. ठीक आहे, आता 100 पैसे जे आहे त्याचं रुपयामध्ये रूपांतर करायचे आहे. 100 पैसे म्हणजे किती रुपये? ठीक आहे मित्रांनो, 100 पैसे म्हणजे किती रुपये आपल्याला माहिती आहे की 1 रुपया म्हणजे 100 पैसे आहेत. आता 100 पैशाचं रुपयामध्ये रूपांतर करायचं आहे तर मित्रांनो त्याला 100 घ्यावा लागेल. पैशाचं रुपयामध्ये रूपांतर करत असताना 100 घ्यावा लागेल. 100 आला म्हणजे हा दशांश अपूर्णांक आलेला आहे आणि याचं उत्तर आहे 1. 1 उत्तर काय आहे पहा, याच्यामध्ये 2 शून्य आणि 1 आणि 2 100 वरचा अंश जसा तसा मांडून घ्या. वरचा अंश जसा तसा मांडल्यानंतर वरचा अंक जसं सुद्धा मांडल्यानंतर खाली जे त्या ठिकाणी 2 शून्य आहेत ते 2 शून्य त्या ठिकाणी आपल्याला असे दर्शवतात की तुमच्या उजव्या बाजूकडून 2 घरातून दशांश चिन्ह द्या. इथं दशांश चिन्ह द्या, याचा अर्थ या दशांश चिन्हाच्या शून्याच्या दशांश चिन्हाच्या उजव्याबद्दल 0 आहे याचा काही त्या ठिकाणी उपयोग होत नसतो. म्हणून त्या ठिकाणी आपलं उत्तर 1 आहे. 100 पैसे म्हणजे किती रुपये? तर 1 रुपया. दुसरं जर उदाहरण घेतलं, 25 पैसे, 25 पैसे म्हणजे किती रुपये? पहा आता दशांश अपूर्णांकाचा वापर कसा करतोय आपण. 25 पैसे म्हणजे किती रुपये? तर त्या ठिकाणी पैशाचं रुपयामध्ये रूपांतर करायचं आपल्याला, म्हणजे प्रक्रिया उलट करायची आहे. त्या ठिकाणी छोट्याकडून मोठ्याकडे जायचं आहे, भागाकाराची क्रिया करावी लागणार आहे. कितीने भाग द्यायचा? तर त्या ठिकाणी 100 ने भाग द्यायचा.
तर एक रुपया म्हणजे 100 पैसे आहेत म्हणून आपल्याला पैशाचं रुपयामध्ये रूपांतर करताना 100 ने भाग द्यायचा आहे 25/100 25/100 म्हणजे 25 दशांश मांडा आणि त्याच्यामध्ये दशांश त्याच्यामध्ये छेदामध्ये पाच 100 मध्ये 1 आणि 2 शून्य आहे म्हणून आपण त्या ठिकाणी उत्तराकडे जात असताना 1 आणि 2 घरच करून उजवीकडून त्या ठिकाणी उजवीकडून डावीकडे यायचे 1 आणि 2 घरच करून त्या ठिकाणी दशांश दिला त्याच्यामुळे काहीच नाही म्हणून आपण शून्य घेतलेला आहे अशा प्रकारे हे रुपये त्या ठिकाणी मोजतात ओके म्हणजे 25 पैसे किती रुपये तर 100 रुपये आपण ना हा दशांश चिन्हाचा त्या ठिकाणी आपण वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो लक्षात आलंय त्याच्यानंतरचं दुसरं एक बाब आहे की दशांश चिन्हाचा वापर आणखी कशा कशामध्ये होते भरपूर ठिकाणी दशांश चिन्हाचा वापर होतो जसं की त्या ठिकाणी 1 मीटर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर हे आपल्याला माहित आहे काय करतो आपण याच्यामध्ये हे उदाहरण समजत असताना त्या ठिकाणी मीटरचा सेंटीमीटर मध्ये रूपांतर करत असताना त्या ठिकाणी आपण 100 ने घेतोय 100 ने घेतोय परंतु ज्यावेळेस आपल्याला सेंटीमीटरचा मीटर मध्ये रूपांतर करायचं आहे मित्रांनो त्यावेळेस आपल्याला त्या 100 ने भागावं लागेल म्हणजे जसं समजा उदाहरणार्थ आपल्याला प्रश्न आला की 25 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर बरोबर किती मीटर प्रक्रिया उलट आहे लक्षात घ्या की प्रक्रिया प्रोसेस त्याने रिवर्स झालेली आहे 1 मीटरचा 100 सेंटीमीटर होत आहे परंतु सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करायचं आहे आता काय करणार आपण आपल्याला छेद 100 घ्यावा लागेल छेद 100 घेणं म्हणजे त्या ठिकाणी दशांश अपूर्णांक झालेला आहे मित्रांनो याच्यामध्ये दशांश अपूर्णांकाचा वापर आपण केलेला आहे सेंटीमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करत असताना बरोबर मग आता याचं किती मीटर मध्ये रूपांतर किती मीटर होते माहिती आता का 25 ऍज इट इज घ्या 25 हा ऍज इट इज घ्या त्याच्यानंतर 1 2 1 2 घर त्या ठिकाणी डावी उजवीकडून डावीकडे मोजत यायचे 1 2 1 2 का 100 मध्ये 2 0 म्हणून 2 बरोबर 1 2 इथं त्या ठिकाणी दशांश देणार आहोत आपण या ठिकाणी 0 घेणार आहोत काहीच नाही म्हणून 0 घेणार आहोत अशा प्रकारे 25 सेंटीमीटरचं किती मीटर 0.025 मीटर असं आपलं उत्तर आहे ओके असं आपलं उत्तर आहे मग याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी आता पाहिलं आहे की प्रश्न कशा प्रकारे उदाहरणं येतात आणखी दुसरं गोष्ट आता हे उदाहरणं भरपूर तुम्हाला सोडवता येतील माझ्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी दुसऱ्या पुढच्या टॉपिकडे जातोय दुसरं आणखी असं आहे आता हे जे शिकवणार आहे तुम्हाला ते मात्र तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करत असताना एक व्यवहार अपूर्णांक आपण दिवस त्या ठिकाणी 1/4 तुम्ही पाहिला आहे का तुम्ही वाचलेला आहे का तुमच्या लक्षात आहे का 1/4 काय 1/4 त्या ठिकाणी दुसऱ्या अर्थाने पाव म्हणतात पाव 1/4 ला पाव म्हणतात बरोबर त्यामध्ये पाहता पुढं 1/2 अर्धा आहे अर्धा लक्षपूर्वक पाहता अत्यंत महत्वाचा भाग आहे 1/2 म्हणजे अर्धा आहे त्यानंतर 3/4 म्हणजे पाऊण आहे दशांश अपूर्णांकाचा वापर कसा करायचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचं त्या ठिकाणी आपण उदाहरण पाहा पाव अर्धा आणि पाऊण या त्या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांक तुम्ही पाहिले आहे मित्रांनो हे व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आहे ज्यावेळेस आपण एखादा व्यवहारी अपूर्णांक घेतो 1/4 सारखा पावसाचा त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं त्याच्यात 100 करायचं किंवा 10 करायचं किंवा 1000 करायचं म्हणून 4 ला असं काय करता येईल त्याचं 10 होईल किंवा 100 होईल किंवा त्या ठिकाणी 1000 होईल तर 4 ला जर आपण 25 ने गुणलं तर अंशाला जर छेदाला जर 25 ने गुणलं तर अंशाला देखील 25 ने करावं लागेल त्या ठिकाणी 4 पैसे 10 होणार नाही परंतु 100 मात्र होऊ शकतो म्हणजे त्या ठिकाणी 100 छेद आल्यानंतर अंश मात्र त्या ठिकाणी 25 येतले म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हा दशांश अपूर्णांक काय राहिला आहे आणि याचं उत्तर असं येतं 25 जसा तसा मांडला 1 2 1 2 त्या ठिकाणी दशांश अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा आता की 1/4 पाव जो आहे तो व्यवहारी अपूर्णांकामध्ये असा आहे आणि दशांश अपूर्णांकामध्ये तो असा लक्षात येईल तुमच्या लक्षात येईल कसा तयार करायचा दशांश अपूर्णांकामध्ये आपण व्यवहारी अपूर्णांकामधला 1/4 जो आहे तो दशांश अपूर्णांकामध्ये कशा प्रकारे घेतलेला आहे लक्षात आलं तुमचा ओके त्यानंतर अर्ध्याकडे जाऊयात आपण हा जो अर्धा आहे ही गोष्ट तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर मला थोडं तुमच्याकडे बोलायचं आहे ते मात्र महत्वाचं असेल त्याच्यामध्ये पहा 1/2 हा जो अर्धा आहे त्याचं त्या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांक दशांश अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर करूया
त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला जर छेद दहा करता येईल का? हो, छेद दहा करता येईल. कसं छेद दहा करता येईल? जर याला पाच ने गुणलं तर छेद दहा होईल. तर छेदाला पाच ने गुणलं तर अंशात येईल पाच ने गुणावर. म्हणजे पाच छेद दहा आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे त्याचं त्या कशा प्रकारे मान्य करता येईल? पाच घ्यायचा ऍज इट इज. एकच शून्य आहे दहा वरती. मग त्या ठिकाणी उजवून एक घर सोडून द्या, इथं दशावती न द्या, इथं शून्य द्या. या ठिकाणी एक छेद दोन म्हणजे अर्ध्याचं दशांश अपूर्णांकामध्ये जे रूप आहे ते शून्य दशांश शून्य पाच आहे. लक्षात आले? तुम्ही शून्य दशांश शून्य पाच आहे ना, त्याच्यावर किती शून्य देऊ शकता तुम्ही? असं काही नाही की एकच त्या ठिकाणी शून्य इथं या शून्याला अजिबात महत्व नाही. त्यामुळे तुम्ही दोन घेऊ शकता, एक घेऊ शकता, तीन घेऊ शकता किंवा काही नाही घेतलं तरी चालेल. ओके, म्हणजे अशा प्रकारे अर्ध्याचं रूपांतर त्या ठिकाणी आपण दशांश अपूर्णांकामध्ये केलं आहे. पाऊंडचं रूपांतर कसं करायचं? तीनशे चार पाऊंडचं रूपांतर कसं करायचं दशांश अपूर्णांकामध्ये? हा व्यवहारी अपूर्णांक आहे. दशांश अपूर्णांकामध्ये छेद दहा किंवा शंभर पाहिजे आपल्याला किंवा एक हजार पाहिजे. याचा छेद दहा होईल का? चारच्या पाड्यामध्ये दहा आहे का? नाही. तर मग याचा छेद शंभर करू शकतो आपण? कसा करू शकतो? त्याला पंचवीस ने गुणलं तर बरोबर, अगदी बरोबर आहे. मी सांगितलं उत्तर अगदी बरोबर आहे. त्याला पंचवीस ने आपण गुणूया. त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी छेद शंभर येईल, छेद आणि अंश त्या ठिकाणी पंच्याहत्तर येईल. पंच्याहत्तर ऍज इट इज मांडा, एक दोन एक दोन या ठिकाणी अशा पाहिजे. मित्रांनो, पाऊलची त्या ठिकाणी संकल्पना जी आहे ती दशांश अपूर्णांकामध्ये अशी आहे, शून्य शून्य दशांश शून्य सात पाच, याला त्या ठिकाणी पाऊल असं म्हणायचं आहे. ओके, लक्षात घ्या काय आहे. पाव शून्य दशांश शून्य दोन पाच, अर्धा शून्य दशांश शून्य पाच, पाऊल शून्य दशांश शून्य सात पाच. हे का गरजेचं आहे? आता याच्यानंतर तुम्हाला सांगतो की का गरजेचं लक्षात ठेवणं हे तुम्हाला म्हणजे प्रक्रियेने या पद्धतीने आपण इथपर्यंत जातो. परंतु याच्या पाठांतर करणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण त्याचं कारण असं आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी दीड हिस्सा सव्वा ही संख्या लिहायची आहे, सव्वा सव्वा ही संख्या ज्यावेळेस लिहायची आहे सव्वा, सव्वा म्हणजे काय? एक पूर्ण आणि त्याच्यामध्ये जर पाव मिळवला तर सव्वा ही संख्या होती. हा पूर्ण तिसरा अपूर्णांक आहे. जर याला दशांश अपूर्णांकामध्ये बदलायचं आपल्याला तर अतिशय सोपं आहे, काहीच करायचं नाही. हा एक जो आहे तो पूर्ण तसाच तसा घ्या, एक पूर्ण तसाच तसा घ्या. आणि हा एक छेद जो चार आहे, हा एक छेद जो चार आहे तुम्हाला माहित आहे की एक छेद चार ची व्हॅल्यू काय आहे? काय आहे बघा, तिथे त्यावर दशांश ने देणार आहेत आणि दोन पाच अशा प्रकारे. ओके, त्याच्यानंतर दीड आपल्याला घ्यायचं, दीड लिहायचा. दीड दीड म्हणजे एक पूर्णांक एक छेद दोन, एक हा पूर्ण आहे त्याच्यामध्ये बदल करू नका. आणि हा एक छेद जो दोन आहे, एक छेद जो दोन आहे त्याचा अर्थ आहे शून्य दशांश शून्य पाच मध्ये त्या ठिकाणी दशांश शून्य द्यायचं आपल्याला आणि या ठिकाणी अशा. ओके, पावणे दोन आहेत. आता पावणे दोन, पावणे दोन ही संख्या त्या ठिकाणी दशांश व्यवहार अपूर्णांक आहे. पावणे दोन म्हणजे एक पूर्णांक तीन चे चार. हे लक्षात ठेवणं का गरजेचं आहे? त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेस प्रक्रिया करायला आपल्याला थोडा वेळ लागतो. एक पूर्णांक आहे, एक पूर्ण आहे दशांश न, हा तीनशे चार म्हणजे काय? तीनशे चार म्हणजे शून्य दशांश शून्य सात पाच. म्हणजे शून्य म्हणजे शून्याच्या वेळी एक आहे तर म्हणून त्यात एक येणार होता पण दशांश शून्य सात पाच अशा प्रकारे. साडेसहा तुम्हाला संख्या येईल, साडेसहा 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 व्यवहार अपूर्णांकामध्ये असा आहे. दशांश अपूर्णांकामध्ये त्याला कन्वर्ट करायचा. सहा तुम्हाला माहिती की पूर्ण आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी एकशे दोन ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे. एकशे दोन ची व्हॅल्यू आहे शून्य दशांश शून्य पाच. त्या ठिकाणी दशांश शून्य इथे येणार आहे, सहा पूर्ण आहे. त्याच्यानंतर दशांश शून्याचा उजवा बोला, त्या ठिकाणी पुढे पाच. तुम्ही पन्नास पण लिहू शकता, त्या ठिकाणी अर्थ पण लिहू शकता, तुम्ही पाचशे पण म्हणजे पाच शून्य शून्य पण लिहू शकता. तरी पन्नास म्हणता येत नाही, पाच शून्य म्हणता येईल. त्यानंतर पाच शून्य शून्य लिहू शकता प्लस सहा दशांश शून्य पाच. अशा प्रकारे तुम्ही शून्य किती तुम्ही वाढवू शकता तुमच्या गरजेनुसार. ओके, तर अशा प्रकारे व्यवहारी अपूर्णांकात सुद्धा दशांश अपूर्णांकाचा वापर होतोय. मीटरचं सेंटीमीटर बनवत असताना किंवा सेंटीमीटरचं मीटर बनवत असताना त्या ठिकाणी दशांश अपूर्णांकाचा वापर होतोय. रुपया पैशाचे रुपये बनवत असताना दशांश अपूर्णांकाचा वापर होतोय. अशा असंख्य ठिकाणी आपल्याला दशांश अपूर्णांकाचा वापर करता येतो. परीक्षेला येणारे काही उदाहरणं कशी असतात त्याच्याविषयी मी दोन तीन मिनिटं सांगणार आहे. परीक्षेला येणारे उदाहरण आहे
ते आहे 450 मीटर, म्हणजे किती किलोमीटर? असं त्या ठिकाणी प्रश्न आहे. 450 मीटर म्हणजे किती किलोमीटर? साधारणपणे जनरल आपल्याला एक पाठांतर आपलं असतं, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. कंसामध्ये लिहितो मी आता 1 किलोमीटर. तुम्हाला एकदा दिले आहे जेव्हा जेव्हा परीक्षेमध्ये हिंट पण दिले जाते, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. म्हणजेच काय मित्रांनो, याच्यामध्ये काय केलेलं आहे की ज्यावेळेस किलोमीटर किंवा रूपांतर मीटर मध्ये करायचं आहे त्यावेळेस त्याला 1000 ने गुण दिला. मग मला सांगा आपला प्रश्न काय, मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करायचं आहे, त्याला रिव्हर्स प्रोसेस आहे त्याच्याने. म्हणजेच काय करणार आपल्याला, 1000 ने भागावा लागणार आहे. बरोबर, म्हणजे 450/1000 ज्यावेळेस आपण घेऊ, म्हणजे हे जे मीटर आहे त्याचं किलोमीटर मध्ये रूपांतर करत असताना आपल्याला /1000 घ्यावा लागेल. हा /1000 म्हणजे दशांश अपूर्णांक त्या ठिकाणी वापरलेला आहे. मित्रांनो, हे उदाहरण करत असताना आपल्याला दशांश अपूर्णांकाचा वापर केला पाहिजे किंवा करावा लागतो. म्हणजे 450 जसे तसे आपण घेणार आहोत, जसे जसे जे अंश आहेत ते तसं झाल्या त्यानंतर 1, 2, 3 त्या ठिकाणी 1, 2, 3 गरज करून दशांश त्या ठिकाणी द्यायचा आहे. या ठिकाणी अशा प्रकारे मीटरचं 450 मीटरचं किलोमीटर मध्ये रूपांतर राहिला आहे. अतिशय सोपा आहे हा. मग याची मांडणी अशी देखील करू शकता तुम्ही, 0.4, 5 अशी देखील तुम्ही मांडणी करू शकता प्रश्नामध्ये. त्या ठिकाणी उत्तरामध्ये असं देखील असू शकतं, मी म्हणले की त्या ठिकाणी दशांश चिन्हाच्या पुढं जर संख्या नसतील, सॉरी अंक नसतील, तर अंक नसेल तर त्या शून्याला फारसा महत्व नसतो, पण अंकानंतर जर शून्य असेल तर याला देखील फारसा महत्व नाही. या ठिकाणी असं देखील उत्तर तुम्ही मांडू शकाल किंवा त्या ठिकाणी उत्तर असेल तर चूज करू शकाल. त्याच्यानंतर दुसरा एक उदाहरण देतो, तुम्हाला प्रश्नाकरताचे उदाहरण येऊ शकतात. /1/25 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा मांडा? दशांश रूपात कसा मांडतात? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर दशांश रूपात कसा मांडतात म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये त्याची मांडणी करायची आपल्याला. बरोबर, दशांश अपूर्णांकामध्ये मांडणी करत असताना आपल्याला एक व्यक्त करणं गरजेचं आहे, त्याचा छेद जो आहे त्याच्यावरती लक्ष द्यावं लागेल आपल्याला. आपल्याला माहिती की दशांश अपूर्णांकाचा छेद हा 10 किंवा 10 च्या 10 पटीमध्ये असतो. मग याचा छेद 10 होऊ शकतो का? नाही. आता 10 पेक्षा कमी संख्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी 10 च्या पुढचा विचार करावा लागेल. 10 तर होणार नाही. मग 100 होतो का? पहा, नसेल उत्तर 1000 पहा, नसेल उत्तर 10000 पहा, नसेल उत्तर 1 लाख पहा. बरोबर, मग याचा छेद त्या ठिकाणी 100 होईल असं वाटतं, कारण 25 पाण्यामध्ये 100 आहे. बरोबर, याला 4 ने जर गुणला आपण, गुणिले 4 म्हणजे याच्यामध्ये त्या ठिकाणी अंशस्थानी 4 आणि छेदस्थानी 100. म्हणजेच त्या ठिकाणी रूपांतर करत असताना, दशांश रूपात रूपांतर करत असताना 4 जसं कसे मांडला. बरोबर, छेदस्थानी आहे 100, 100 मध्ये 2 0 आहे, 1, 2 घर सोडून त्या ठिकाणी जो उजवीकडून डावीकडे असताना 2 घर सोडायचे, एकच घर आहे. मग याच्यामध्ये करणार काय आपण, 2 घर आपल्याला मांडण्यासाठी 0 ची मदत घ्यावी लागेल. म्हणजे 0 मांडून घेऊया आपण या ठिकाणी, आहे की नाही? त्याची काही किमतीमध्ये फारसा फरक पडत नाही. त्या बाजूला 0 मांडले तर किमतीमध्ये फरक पडू शकतो, या बाजूला जर डावीकडे 0 मांडले तर त्या ठिकाणी मात्र किमतीमध्ये फरक पडत नाही. मग या ठिकाणी पाहणार आहोत 1, 2, 1, 2 याच्यामध्ये हा दशांश चिन्ह त्या ठिकाणी देणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला 1/25 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा मांडाल, याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने घेऊन जातं. अशाच प्रकारचे उदाहरण असतात मित्रांनो, फक्त त्या ठिकाणी शब्दांच्या रचनेमध्ये बदल केला असतो. तर आज हा जो भाग आपला राहिला आहे त्याच्यामध्ये तुम्ही आज स्थानिक किंमत आणि त्याचे उपयोजन कसं आहे ते आपण पाहिलं आहे, त्याचा उपयोग खरोखर होतो दशांश अपूर्णांकाचा ते पाहिलं आहे. दशांश अपूर्णांकाची संकल्पना आहे की जीवनामध्ये आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी उपयोगी पडते हे सुद्धा आपण पाहिलंय उदाहरणामधून. तर या ठिकाणी मला तुमच्यासमोर संवाद करण्याची संधी भेटलेली आहे, बोलण्याची संधी भेटलेली आहे. त्याबद्दल मी जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी, त्याचबरोबर पंचायत समितीच्या घटनाधिकारी श्रीमती राणे मॅडम, त्याचबरोबर पंचायत समितीचे माझे सर्व विस्तार अधिकारी किंवा केंद्रकृत साहेबांच्या त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्या ठिकाणी खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
धन्यवाद भालेकर सर. गेल्या एक तासापासून या ठिकाणी आपण दशांश अपूर्णांक व त्याचा व्यवहारात होणारा उपयोग अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं देऊन या ठिकाणी आज विद्यार्थ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या शिक्षकांच्या वतीनं त्याचबरोबर उपस्थित सर्व अधिकारी आणि आदरणीय राणे मॅडम गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती आणि शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं त्याचबरोबर उपस्थित शिरकर सर बीआरसी टीम त्याचबरोबर शिंदे सर आंबेकर सर शिरसाट सर या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी खूप असं मार्गदर्शन छान केलं त्याबद्दल पुन्हा